प्रीतम कार्य करते प्रीतम आहे. Thank you.
तेरावे वंशज उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे चाहते
त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात आणि एक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त. तसं बघायला गेलं तर त्यांचं काय उत्साह असतो आणि त्यांची सगळी चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात. 3 वेळा खासदार होते आणि एकदा राज्यसभा, 3 वेळा खासदार, एकदा राज्यसभेचे सदस्य मंत्री होते आणि कृष्णा खोरेचं महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला, अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. एक दिलखुलास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी गोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे हे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे. आमच्याकडे येताना ते एकदा लॉन्च चालवत आले होते. कधी काय गाडी चालवतील, रिक्षा चालवतील, कधी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवा असं आपलंसं करण्याची जी काय त्यांच्याकडे कसब आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही, हे सगळं नॅचरल आहे. नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं वेड आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचं वेड आहे, त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांच्या 13व्या वंशजाचा आज वाढदिवस ही तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे, एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात साजरा करतात. आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारने देखील घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेने दसरा मेळाव्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणार आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे हे जे आरक्षण दिलंय ते आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची इथं भेट पहिली, हा देखील एक योगायोग आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही. का टिकणार नाही याचे कारण कोणी देत नाही, परंतु जे आम्ही दिलंय ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी ती संधीचं सोनं केलं नाही, परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय त्याला आरक्षण देण्यासाठी 4 लाख रुपयांची टीम आम्ही लावली, डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होते, सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं. हा सॅम्पल सर्व्हे नाही, पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्व्हे आहे, ज्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेलं आहे. अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलं आहे, मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये आणि मी आपल्याला
उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला. मराठा समाजाला दिले आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे की मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंच्या भेट मला घेता आली वाढदिवसानंतर. प्रतापगड किंबहुना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 381 कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली. आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या पाठीशी होते, पालकमंत्री देखील बैठकीत होते आणि प्रतापगडाचं जे काही संवर्धन जतन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं तसंच संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर असेल खाली अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत, पर्यटनाचे प्रकल्प घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल. सरकारचा उद्देश आहे या भागातला तरुण नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये, तो इथंच त्याला नोकरी मिळाली पाहिजे म्हणूनच आमचा प्रयत्न आहे. उदयनराजेंना देखील आम्ही प्रतापगडाची जी काही जबाबदारी आहे ती आम्ही देतोय. प्रतापगड जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी उदयनराजेंचा, हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट. मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते ते शोधण्याचं काम केलं, लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. आणखी जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबादपर्यंत काम करते आहे आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी 10% मराठा आरक्षण आम्ही दिलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षण नोकऱ्या यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल, त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार देणारं आहे आणि त्याचं सर्व उदाहरण आपल्या मराठा समाजासमोर आहे. कारण अधिसंख्य पदं जी आहे ती देखील अडकली होती, 4,500 ते 5,000 यांचं सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट मिळत नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ 5,000 लोकांना नियुक्त्या दिल्या, त्याच्याचे आम्ही धाडसी निर्णय घेतला, असे अनेक धाडसी निर्णय आम्ही घेतोय. त्यामुळे मराठा समाजाने संयम राखणं आणि यामध्ये सरकारला सहकार्य करावं एवढं प्रतापगड जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी उदयनराजेंचा, हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे, हे गडकोट किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याचा जे काही ऊर्जा प्रेरणा मिळाली पाहिजे. आज जर आपण पाहिलं एवढे गडकोट किल्ले एवढ्या मोठ्या मोठे गडकोट किल्ले झाले, उंचावर झाले, एवढ्या मोठ्या तोफा तिकडे गेल्या, हे सर्व सामान्य माणसाचं काम नाही. एक दैवी चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी केला, कारण त्या गडावर पाणी तिथले ते सगळे बुरुज, त्यावेळेचं आर्किटेक्चर, त्यावेळेचं इंजिनिअरिंग, त्यावेळेची दूरदृष्टी आणि रायतेच्या बाजीच्या लेखायला हात लागतात महाराजांची जी काय भूमिका, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या एक आता नुकतेच आम्ही आग्र्याला देखील आग्र्याला दिवाने काममध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवला होता, तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करू लागलो. यावर्षी उदयनराजे स्वतः आले होते त्यामुळे तो या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय भव्य दिव्य झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा उदयनराजेंना मनापासून शुभेच्छा देतो. अनेक कार्यक्रम आहेत त्यांचे, सगळीकडे आम्ही बॅनर गोष्टी बघतोय, त्यांच्या चाहत्यांनी लावलेले आणि त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना देवो आणि त्यांची भावी वाटचाल जी आहे ती पुढची वाटचाल देखील यशस्वी होवो. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आमचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे
आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या काही विकासाची जी काही कामं असतील, अनेक कामांसाठी त्यांचा आग्रह असतो आणि विकास कामं कुठेही थांबणार नाही, त्याला जे जे काही आवश्यक निधीची तरतूद लागेल ती देखील या ठिकाणी केली जाईल. वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. प्रतापगडाचं खूप मोठं काम आपण आपल्या हातून घडू द्या, अशा प्रकारच्या शुभेच्छा. मराठा आरक्षणाचा उल्लेख केला, मराठा आरक्षणाचा उल्लेख केला, मात्र मनोज दरंगी रविवारी मराठा समाजाची बैठक आंतरवाली सराठीमध्ये घेत आहेत आणि पुढील भूमिका ठरवत आहेत, मात्र आंदोलन केलं जाईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल मराठा समाजाला, काय आव्हान कराल? खरं म्हणजे मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं, त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते, ते शोधण्याचं काम केलं, लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले, आणखी जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबादपर्यंत काम करते आहे, आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी 10% मराठा आरक्षण आम्ही दिलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षण, नोकऱ्या, यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल. त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार देणार आहे आणि त्याचं सर्व उदाहरण आपल्या मराठा समाजासमोर आहे. कारण अधिसंख्य पदं जी आहेत ती देखील अडकली होती, 4,500 ते 5,000 त्यांचं सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट मिळत नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ 5,000 लोकांना नियुक्त्या दिल्या, कशाचे आम्ही धाडसी निर्णय घेतला, असे अनेक धाडसी निर्णय आम्ही घेतोय. त्यामुळे मराठा समाजाने संयम राखणं आणि यामध्ये सरकारला सहकार्य करावं एवढी वाढदिवस आहे. सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे की महाराजांनी लोकसभा लढवावी. महाराजांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तशी तयारी केली. महायुतीचे आपण बचत पक्षाचे प्रमुख आहात, तर आपली काय नेमकी त्याविषयीची भूमिका आहे? महायुतीच्या बैठका सुरू आहेत, जागा वाटपाच्या. महाराजांसाठी मी महाराजांना शुभेच्छा मागाशी दिलेल्या आहेत. आणि तुम्ही तुमचा शब्द महाराजांसाठी वापरणार का? सातारा सातारची तुमच्या सगळ्यांच्या समोर नाही संकल्प केवळ वाढदिवसापुरतं आणि म्हणजे मर्यादित नसतो. पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली, राजकारण कधी केलं नाही. केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या हितास. आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना सर्व धर्म समभावाची, त्याच विचाराने आजपर्यंत वाटचाल केली. जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये, कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची, केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे. नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे वेग फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना अखंड राष्ट्र दिसतं, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात. तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे. त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहील. मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, आवर्जून येत आहेत, काय मोठी घोषणा करणार आहे? नाही तर घोषणाबद्दल काय मला माहीत नाही, पण त्यांचं मोठे पण आहे. पर्सनल माझे त्यांचे रिलेशन, तर आता जरी मुख्यमंत्री असलो त्याचे ह्या अगोदर सुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच. आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि मी त्यांना विनंती केली जर आला बरं होईल, त्या अनुषंगाने ते येत होते. मोहीम शब्द चांगला वापरला.
प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही आणि वाटत की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं